नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण शिकत आहोत सुनर ध्यानचा वापर कसा करायचा किंवा नो सुनर ज्या वाक्यामध्ये दिलेला असेल त्या वाक्यामधील एरर कसे फाइन करायचे तर हा त्याचा दुसरा भाग आहे परीक्षेमध्ये नो सुनर ध्यान वर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न विचारलेला आहे चूज इन करेक्ट सेंटेन्स ऑब्लिक यस पहिलं सेंटेन्स विचारलंय ॲज सुन ॲज ही कम्स कॉमा वी फेल्ट हॅपी दुसरं वाक्य आहे नो सुनर डीड ही कम दॅन वी फेल्ट हॅपी तिसरं वाक्य आहे ही नो सुनर केम दॅन वी फेल्ट हॅपी आता तीन प्रश्न विचारलेले आहेत तर यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स कुठले कुठले आहेत ते बघूयात आता आपण एक एक करून वाक्य ॲनालिसिस करूयात कुठल्या वाक्यामध्ये एरर आहेत ते आपण फाईन करूयात आता वाक्याची सुरुवात ॲच सु झालेली आहे म्हणजे वाक्यामध्ये कॉमा असायला पाहिजे तो आहे बरोबर आहे परंतु अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ॲच्युन ॲजचं वाक्य आणि दुसरं वाक्य या वाक्यामधील जर टेन्स वेगळा वेगळा असेल किंवा पहिल्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स अशी जर वाक्य रचना असेल तर आपल्याला प्रेझेंट प्रेझेंट वाक्यरचना करायची आहे दोन्ही वाक्यामध्ये किंवा पास्ट पास्ट अशी वाक्यरचना करायची आहे तर या वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कम्स दिलेला आहे कम्स हा व्हर्फचा पहिला प्रकार आहे किंवा फिफायू आहे तर आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या वाक्यामध्ये जे फेल्ट लिहिलेलं आहे ते चूक आहे कारण तो व्हर्फचा दुसरा फॉर्म आहे त्याऐवजी फील असायला पाहिजे होतं म्हणून या वाक्यामध्ये हा एरर आपल्याला दिसून येतो तर हे वाक्य बरोबर कसं असलं असतं ॲज सुन ॲज ही कम्स कॉमा वी फील हॅपी म्हणून पहिलं वाक्य इनकरेक्ट आहे आता दुसरं वाक्य बघूयात आपण दुसऱ्या वाक्यामध्ये नो नोसुनर सुरुवातीला घेतला आहे डीड दिसते आपल्याला म्हणजे हे पाचचं वाक्य आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्या डॅन अगोदर लिहिले आणि त्यानंतर फेल्ट असे लिहिलेलं आहे म्हणजे हे वाक्य अगदी बरोबर आहे ह्या वाक्यामध्ये कुठलाही एरर नाही आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे कारण की नो नोसुनरच्या सोबतचं जो वाक्य आहे तो पास्टमध्ये आहे आणि त्यानंतरचं जे वाक्य आहे त्यानंतरच त्यामध्ये पण पास्ट आहे तर हे वाक्य बरोबर आहे आता तिसऱ्या वाक्याचे अनालिसिस करूयात आपण आपल्याला माहिती आहे की वाक्याच्या सुरुवातीला आपण नो नोसूनर घेत असतो परंतु ह्या वाक्यामध्ये ही नंतर नो नोसुनर आलेले आहे अशा प्रकारची वाक्यरचना जरी वाक्यामध्ये असेल तरी ते तो काही एरर नसतो आपल्याला माहिती आहे नो नोसुनर घेतल्यानंतर आपण हेल्पिंग वर घेत असतो किंवा डीड किंवा डू अशा प्रकारचे हेल्पिंग वर वापरत असतो परंतु सब्जेक्ट आपण या ठिकाणी सुरुवातीला घेतलेला आहे सब्जेक्ट सुरुवातीला घेतल्यानंतर आपण नो सुनर वापरलं ह्या वाक्यामध्ये आणि केम लिहिलेलं आहे केम म्हणजेच डीड प्लस कम असतं परंतु डीड प्लस कम एकत्र असं आपण कधीच लिहित नाही तर त्याऐवजी आपण व्हर्पचा दुसरा फॉर्म लिहितो आणि नोसुनर सोबत ह्या वाक्यामध्ये दॅन आहे आणि ध्यान नंतर फेल्ट हा विटो आहे म्हणजेच सुनरच्या वाक्यामध्ये विटो आहे पास्ट आहे आणि ध्यानच्या नंतरच्या वाक्यामध्ये सुद्धा व्हर्ब हा टू असल्यामुळे दोन्ही वाक्य पाचशे आहेत म्हणून हे वाक्य बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट एरर्स काही क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला पहिला क्वेश्चन आहे नो सुनर विल ही स्कोल्ड हर दॅन सी क्राइज लाउडली दुसरं वाक्य आहे आता या वाक्यामध्ये एरर आपण फाईन करूयात त्यानंतर दुसरं वाक्य बघूयात वाक्याची सुरुवात नोसुनरनं झालेली आहे आपल्याला आप माहिती हा एक टायमिंग वर्ड आहे आणि या टायमिंग वर्डसोबत विल किंवा शालचा वापर होत नाही म्हणून ह्या वाक्यामध्ये जे विल ही स्कोल्ड आहे ते चूक आहे आणि त्यानंतरची जी वाक्य रचना आहे त्यामध्ये क्राईज आहे म्हणजे तो सिंपल पास्टचा प्रकार आहे तर आपल्याला माहिती आहे की सिंपल पासनुसार आपल्याला विल ही स्कोल्ड ऐवजी आपल्याला डज ही स्कोल्ड वापरावं लागेल कारण की सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्य व्ही फाईव्ह आपण घेणार आहोत हीसाठी आणि व्ही फाईव्हची विभागणी डज प्लस विवन अशी करणार आहोत म्हणून ह्या वाक्याचं बरोबर उत्तर असेल नो सुनर डज ही स्कोल्ड हर दॅन सी क्राईज लावडली असं ह्या वाक्याचं उत्तर होईल आता दुसरं वाक्य बघूयात नो सुनर डू दे गॉसिप दॅन टीचर स्कोल्डेड देम आता वाक्याची सुरुवात नो सुनर झालेली आहे आणि त्यानंतर डू हा हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि दॅनच्या नंतरचं जे वाक्य आहे त्यामध्ये स्कोल्डेड आहे आता स्कोल्डेड ही वाक्य रचना पाच ची असल्यामुळे ते चूक आहे स्कोल्डेड ऐवजी स्कोल्ड असायला पाहिजेत तर हे वाक्य बरोबर आलं असतं तर बघूयात आपण ह्या वाक्याचं उत्तर कसं होतं नो सुनर डू दे गॉसिप दॅन टीचर स्कोल्ड देम ह्या वाक्याचं उत्तर होईल हा अशा प्रकारे तिसरं वाक्य बघत आपण नो सुनर डीड वी सी अ स्नेक व्हेन वी रॅन अवे आता वाक्याची सुरुवात नो सुनर न झालेली आहे त्यानंतर डीड आहे म्हणजे हे पास्ट आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये रॅन असं लिहिलेलं आहे तर एकूण वाक्य रचना बरोबर दिसते परंतु दुसऱ्या वाक्याच्या अगोदर या ठिकाणी व्हेन दिलेलं आहे ते चूक आहे नो सुनर सोबत आपण व्हेन वापरत नाही तर नो सुनर सोबत आपण द्यान वापरतो म्हणून ह्या वाक्यामध्ये हा एरर आहे तर चौथं उदाहरण आपण बघतोय नो सूनर शॅल आय गिव हिम मनी दॅन ही थँक्स मी आत्ताच आपण सांगितले की नो सुनर सोबत शाल अशी वाक्य रचना येणार नाहीये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये थँक्स असं दिसतंय तर बघूयात ह्या वाक्याची रचना कशी होते ह्या वाक्यातील एरर आहे शाल आय गिव तर त्याऐवजी आपल्याला डू आय गिव्ह असं लिहायला पाहिजे होतं तर बघूयात वाक्य कसं होतं बरोबर नो सुनर डू आय गिव हिम मनी दॅन ही थँक्स मी पाचवा प्रश्न बघूयात आपण नो सुनर दे ड्रँक टी दे फेल्ट हॅपी आता नो सुनरने वाक्याची सुरुवात झालेली आहे या वाक्यामध्ये हेल्पिंग नाही आहे नो सुनर नंतर तर हे वाक्य चूक आहे म्हणून दोन्ही वाक्यामध्ये सिम्पल पास्टच आहे ड्रँक आणि फेल्ट असं दिलेलं आहे ही वाक्यरचना बरोबर आहे परंतु नो सुनर नंतर डिड किंवा डू नाही नाहीये म्हणून हे वाक्य चूक आहे आणि नो नंतर डीड घेऊयात आणि त्यानंतर आपण सब्जेक्ट घेऊयात तर बघूयात ह्या वाक्याचं उत्तर कसं होतं तर ह्या वाक्याचं उत्तर होतं नो सुनर डीड दे ड्रिंक टी डॅन दे फेल्ट हॅपी अशाच प्रकारचा एक प्रश्न बघूयात अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारत असतात पहिलं वाक्य आपण बघतोय नो सुनर डज प्रकाश एंटर द क्लास कॉमा ऑल स्टुडंट्स लाफ ॲट हिम दुसरं वाक्य आहे दे नो सुनर प्ले क्रिकेट हिअर दॅन अँड ओल्ड मॅन शाउट्स ॲट दे तिसरं वाक्य आहे द डार्कनेस विल डिसएपियर ॲज सून ॲज द सन राईज सन विल राईज आता या वाक्यामध्ये आपण एरर फाईंड करूयात पहिल्या वाक्यामध्ये वाक्याची वाक्या सुरुवात ही नो सुनरनं झालेली आहे त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणून डच पण घेतलेला आहे आणि ओवरऑल वाक्य रचना बरोबर दिसते परंतु नो सुनरच्या वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कॉमा नसतो कॉमाऐवजी आपल्याला या वाक्यामध्ये ध्यान जर असलं असतं तर बरोबर आलं असतं म्हणून ह्या वाक्यामध्ये हा एरर आहे ध्यान असायला पाहिजे होतं त्याऐ त्या अगोदर आपण बघूयात की दोन्ही वाक्यामध्ये टेन्स बरोबर आहे का बरोबर आहे डज एंटर आहे म्हणजेच प्रेझेंट आहे आणि लाफ हे पण प्रेझेंटच आहे म्हणून ह्या वाक्यामधला एक एरर आपण बघितलाय कॉमाऐवजी ध्यान असायला हवं हो होतं तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल नो सुनर डज प्रकाश एंटर द दे क्लास धॅन ऑल स्टुडंट्स लाफ ॲट हिम आता दुसऱ्या वाक्याचा ॲनालिसिस करूयात आपण कुठला एरर आहे का ते बघूयात आता वाक्याची सुरुवात देणं झालेली आहे त्यानंतर नो सुनर घेतलेला आहे आपल्याला माहिती जनरली आपण नो सुनरने वाक्याची सुरुवात करतो त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब डी डीड किंवा डू घेत असतो परंतु हेल्पिंग वर्बनं सॉरी सब्जेक्टने या वाक्याची सुरुवात झालेली आहे नो सुनर आपण नंतर घेतलंय तर नो सुनरच्यानंतर डीड प्लस एखादा वर्ब असेल तर त्या हेल्पिंग वर्बनुसार त्या वाक्याची रचना त्या व्हर्बची रचना करत असतो तर या वाक्यामध्ये प्ले घेतलेला आहे नो सुनानंतर डायरेक्ट प्ले घेतलेला आहे म्हणजे बरोबर आहे परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये आपण बघतोय की शाउट्स आहे तर हे शाउट्स आणि प्ले काय रिप्रेझेंट करते की दोन्ही वाक्यामधील टेन्स जो आहे तो बरोबर आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये कुठलाही एरर नाही आहे हे वाक्य एकदम करेक्ट आहे आता तिसरं वाक्य बघूयात आपण तिसऱ्या वाक्यामध्ये वाक्या ॲज ॲचसुनॅजचा वापर केलेला आहे आपल्याला माहिती आहे की ॲज ॲज टायमिंग वर्ड आहे आणि टायमिंग वर्ड सोबत विल किंवा सॅल येत नाही हे आपल्याला माहिती आहे म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये विल राईज जे दिसते ते चूक आहे विल राईज ऐवजी आपण राईजेस असं वापरू कारण की सन हा सिंग्युलर आहे सिंग्युलर साठी आपण विफाई वापरणार आहोत आणि पहिल्या वाक्यामध्ये जे विल डिसअपियर दिसते ते डिसएपिअर पण येणार नाही त्याऐवजी आपल्याला डिसअपियर्स घ्यावं लागणार आहे द डार्कनेस हा सिंग्युलर आहे म्हणून ह्या वाक्याचं करेक्ट उत्तर होणार आहे द डार्कनेस डिसएपिअर्स ॲज ॲज द सन रायजेस ठीक आहे तर ह्या तीन वाक्यापैकी पहिलं आणि तिसरं म्हणजे ए आणि सी हे इनकरेक्ट आहेत आणि प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलं आहे की इनकरेक्ट सेंटेन्स कुठले कुठले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ए अँड सी बरोबर आहे अशा प्रकारे आपण बघितलंय की नो सुनर द्यांचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये किंवा ॲस ॲज दिलेला असेल तर नो सुनर त्या वाक्यामध्ये कसा येतो किंवा नुसुनरच्या वाक्यामध्ये कुठले कुठले एरर्स असतात टेन्सचा आपल्याला विचार करावा लागतो तर अशाच प्रकारचे काही व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअरही करू शकता आणि आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आमचं एक फेसबुक पेज आहे यू कॅन लर्न इंग्लिश इझिली त्याला तुम्ही लाईक करू शकता जेणेकरून आम्ही व्होकॅबलरी देणार आहोत त्या पेजवर तुम्ही ती पाहू शकता त्या फेसबुक पेजची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता थँक्यू